पंतप्रधान मोदी आज मुंबईत 38,000 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी, दौऱ्यासाठी वाहतुकीत बदल, संध्याकाळी बीकेसीवर भव्य सभा. सीएसएमटी रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटणार, पीएम मोदींच्या हस्ते पुनर्विकास प्रकल्पाचं उद्घाटन. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदे गटाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेत 227 ते 236 वॉर्ड, मुंबई हायकोर्टानं राखून ठेवला अंतिम निकाल. नागपूर नाशिक विधान परिषद उमेदवारीवरून महाविकास आघाडीचा निर्णय नाही, आजच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर करणार असल्याची अशोक चव्हाणांची माहिती. सत्यजित तांबे श्रीरामपूर आणि राहुरी तालुका दौऱ्यावर, शिक्षकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी दौरा. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पेठ विधानसभा मतदारसंघात 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक, टिळक आणि जगताप यांच्या परिवारातूनच कुणाला तरी संधी मिळण्याची शक्यता. ज्योतिरादित्य शिंदे 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, इचलकरंजी शहरातील भाजपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी. वाशिमच्या रिसोड शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज आंदोलन, पीक विमा आणि परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीची मागणी. मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या, पालिकेचं आवाहन. शुक्रवारी जुन्या पाईपलाईनमधून प्रक्रियेशिवाय होणार पाणी पुरवठा. पुणे शहरात सीएनजीचा पुरवठा दुपटीनं वाढवून 30 लाख घनमीटर होणार, टर्मिनलची संख्या वाढवण्याला ही सरकारची परवानगी. अहमदनगरमध्ये शेकडो गरोदर ऊसतोड महिलांच्या हातात कोयता, सुविधांपासून वंचित, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. हवामान बदलामुळे हेक्टरी ऊस उत्पादनात 30% घट, लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांना कर्नाटकातून ऊस. आचार्य ओशो रजनीश यांची 33वी पुण्यतिथी, मुंबई उच्च न्यायालयानं भक्तांना समाधीचं दर्शन घेण्यापासून रोखल्यानं ओशो भक्तांचं पुण्यात आंदोलन. मुंबईतल्या व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली खंडणी हवाला मार्गे पाकिस्तानात येणार, याच्या तपासात धक्कादायक माहिती उघड. मुंबई गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू. म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, कोकण मंडळाचा प्रस्ताव. पंतप्रधान आवास योजनेतही भुर्दंड, कोकण मंडळातल्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांना भुर्दंड. मायक्रोसॉफ्टकडून तब्बल 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, मंदीच्या फटक्यानं कंपनीचा निर्णय. अंड्याच्या दरात मोठी वाढ, राज्यात तब्बल 1 कोटी अंड्यांचा तुटवडा, परराज्यातून मागणी. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये आजपासून थंडी कमी होण्याचा अंदाज, महाराष्ट्रातलं तापमानही वाढणार, हुडहुडी कमी होण्याची शक्यता. कोरोनाचा विळखा सैल, देशात 128 नवे कोरोनाबाधित, 2020 नंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ढासळली, दुसरीचा धडा, 8वीच्या मुलांना वाचणंही कठीण, 80% मुलांना वजाबाकी ही जमेना. पहिल्या वनडेत भारताचा रोमहर्षक विजय, शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या हाय स्कोरिंग मॅचमध्ये न्यूझीलंडचा 12 रन्सनी पराभव. शुभमन गिलचे रेकॉर्ड ब्रेक, द्विशतक, न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावांचा शुभमनचा विक्रम, ईशान किशनला टाकलं मागे. आणि क्रीडा खात्यानं कुस्ती फेडरेशनकडे 72 तासात मागितलं उत्तर, 18 जानेवारीपासूनचं शिबिर रद्द. आज कुस्तीपटूंचं पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंगांवर लैंगिक छळाचे आरोप. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.